कलाकृतीमध्ये वेगळ्याच विश्वात नेण्याची ताकद असते. कलाकृती पाहिल्यानंतर उर्मिलाजी असं म्हणाल्या, आजी म्या ब्रह्म पाहिले. ते ब्रह्म त्यांना दाखवणारे पुन्हा एकदा इथे येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. योगेश मालवीय आणि त्यांचे सहकारी येतात उज्जैनी. हम बताना चाह रहे थे कि हम योगासन और मलखम के माध्यम से भी मस्ती कर सकते हैं. मस्ती कर सकते हैं. आणि ती मस्ती कशी वाटली ते आपण परीक्षकांना विचारूयात. उर्मिला जी, खूपच सुंदर मस्ती होती. कारण मला असं वाटतं अशी जर मुलं एका एका वर्गात असतील तर काय बघायला नको म्हणजे. आणि ही खरोखरच ही मुलं रोज जी इतकी अगदी अशी कडक चेहऱ्याने असतात एकदम शिस्तीमध्ये, ती ऍक्च्युअली काय आहे ते आज आम्हाला थोडंसं कळलं. त्यामुळे मजा आली बघायला त्यांना त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आणि खऱ्या अक्षरशः धिंगाणा घालताना. पण एक असा सुंदर आणि परत एकदा इमॅजिनेशनच्या पलीकडचा धिंगाणा आणि परफेक्ट परफेक्ट आणि परफेक्ट ह्याच्या व्यतिरिक्त काय बोलणार. योगेश जी, आपका जो ग्रुप है वो हमेशा से बेस्ट बेस्टेस्ट बेस्ट बेस्टेस्ट. अब वो भी बेस्ट बोलने से हम थोड़े से बोर हो जाते हैं, इसलिए बेस्टेस्ट कहते हैं. ऐसा नहीं कि बेस्टेस्ट कहने से बेस्ट से ज्यादा अच्छा हुआ. वो हम अपने आप अपने लिए सिर्फ एक थोड़ी सी वेरिएशन रखते हैं.
मतलब वो आपका परफेक्शन जो उर्मिला जी कह रही हैं, परफेक्शन परफेक्शन परफेक्शन, उससे कम कुछ भी नहीं है आपके परफॉर्मेंस में। मला वाटतं मकरन आपल्या दोघांनाही त्रास वाचवण्याकरता आपण सरळ उठून ना गंग देऊन टाकू।